नमस्कार। सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना माझी नम्रपणाने विनंती आहे की गेले वर्ष सव्वा वर्षात आपण कोरोनाचा हाहाकार पाहिला, आज पुन्हा एकदा दुसरी लाट आल्यासारखं झालेलं आहे। मागच्या वेळी आपल्याला रुग्णांना खाटांची संख्या अपुरी पडली, हॉस्पिटल संपूर्ण भरलेली होती आणि आज ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सांगली जिल्ह्यात आणि सांगली महापालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांची संख्या वाढते, आपल्याला चटकन याची काळजी घेणं आवश्यक आहे। आणि म्हणून मागच्या चार दिवसापूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन गर्दीची ठिकाणं आणि विशेषतः बाजाराची ठिकाणं टाळा अशा सूचना दिल्या आहेत। आपल्याला लॉकडाऊन हा काही पर्याय नाही। लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या पोटावर पाय पडतो, सगळेच संकटात येतात, अर्थव्यवस्था संकटात येते, पण गर्दी थांबवली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो हे आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले। आणि म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की बाजारात जाण्याचं शक्य असेल, आवश्यक असेल तरच बाजारात जाणं करावं। त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या संबंधातल्या सगळ्या नियमांचं पालन करावं, मास्क घालणं, स्वच्छ हात धुणं, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडणं आणि योग्य अंतर ठेवणं आणि इतरांची तेवढीच काळजी घेणं हे आपण सगळ्यांनी पाळावं अशी माझी विनंती आहे। आपण मर्यादा सांभाळल्या तर मला खात्री आहे की ह्या महिन्याभरात ही लाट पुन्हा खाली नेण्याचं काम आपल्या जिल्ह्यात आपण करू शकू आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी काळजी घ्यावी हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे। पुन्हा कोरोनाची लाट मागच्या वर्षी जशी होती तशी पुनरावृत्ती व्हायची नसेल, तुमच्या सगळ्यांचं योगदान सहकार्य महत्वाचं आहे आणि ते आपण द्यावं अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।